जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक श्री किरण बकाले याने काही दिवसापूर्वी अत्यंत अश्लील लज्जास्पद आणि अवमानजनक वक्तव्य सोशल मीडियात केलं होतं। यावर जिल्हा पोलीस दलाने त्याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई केली, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होऊन सुद्धा आणि न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून सुद्धा पोलीस दल त्याला अभय देते आहे आणि त्याला अटक करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे। या संदर्भामध्ये मराठा आत्मसन्मान अभियानांतर्गत दिनांक 24 रोजी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना एक निवेदन देऊन 3 दिवसाच्या आत बकालेला अटक करा अशी विनंती केली होती, पण दुर्दैवाने आज 29 तारीख आहे, अजूनही बकालेला अटक नाही। त्यामुळं आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं की जर बकालेला अटक झाली नाही तर दिनांक 30 रोजी आम्ही आपल्या कार्यालयावर किमान 50,000 लोकांचा मोर्चा आणू आणि या समाजामध्ये जो बकालेच्या वक्तव्याविषयी असंतोष निर्माण झालेला आहे तो आपल्याला तिथे दिसेल। पोलीस दलाच्या बकालेला पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळे बकाले बिनधास फिरतो आहे, त्यामुळं जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेचं रूपांतर कदाचित उद्रेकात होऊ शकतं। इतकी ही गंभीर घटना आहे, कारण ही घटना माता भगिनींशी संबंधित आहे। त्यामुळं उद्या 11 वाजता या महामोर्चाचं आयोजन छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूजन करून 50,000 ते 1,000 लोक जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहेत। आम्हाला आनंद आहे की या महामोर्चासाठी गवळी समाज संघटनेनं आम्हाला थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे, तसेच जळगाव जिल्हा धनगर समाजाने सुद्धा या मेळाव्यात सर्व सहकाऱ्यांसह हजर राहू असं आम्हाला कळवलेलं आहे। हिंदू टायगर्स, हिंदू पॅंथर्स, माता मनुदेवी संस्था यासह अनेक संस्थांनी सुद्धा या मोर्चात महिलांच्या सन्मानासाठी येण्याचं जाहीर केलेलं आहे आणि या मोर्चानंतर जर बकालेला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही तर महाराष्ट्रभर प्रखर आंदोलन यानंतर होणार आहे। या मुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्याच्या या महामोर्चामध्ये पुणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, उस्मानाबाद असेल, बुलढाणा असेल, मुंबई असेल, तिथून सुद्धा हजारो कार्यकर्ते उद्या या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। यावरून किती मोठा असंतोष आमच्या महिला भगिनींमध्ये आहे, समाजामध्ये आहे आणि बकालेचं हे वक्तव्य एका समाजापुरतं मर्यादित नाही तर माता भगिनींच्या संदर्भातलं आहे। हा महाराष्ट्र हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा महाराणी ताराराणींचा महाराष्ट्र आहे, हा पुण्य श्लोक अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे, हा ज्ञानमाता सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये एक पोलीस दलातला वरिष्ठ अधिकारी ज्याने शपथ घेतलेली आहे तो असली अश्लील वक्तव्य करतो, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली आहे? कुठलीच नाही। आणि पोलीस प्रशासन त्याला अटक करायला टाळाटाळ करते की त्याला संरक्षण देते अशी भावना आहे। यामुळं पोलीस प्रशासनाची जी प्रतिमा आहे ती अत्यंत मलिन झालेली आहे। बकाले मोठा की समाज मोठा, तर आज परिस्थिती अशी आहे की समाज नगण्य झालेला आहे आणि बकाले मोठा झालेला आहे अशा भावना समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि समाजामध्ये इतकी अस्वस्थता आहे
की सामान्य माणूस जर इथे असता तर त्याला टांगाटोली करून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने अटक केली असती, परंतु बकाले वरिष्ठ अधिकारी आहे, बकालेशी कोणाशी आर्थिक संबंध तर नाहीत ना, त्याला जे पाठिंबा देत आहेत किंवा त्याला जे संरक्षण देत आहे अशाही भावना लोकांच्या मनामध्ये आहेत, म्हणून बकालेला पोलीस दलाने तातडीने अटक करावी, जेणेकरून समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या नाकर्तेपणाची गोष्ट पुढे येणार नाही आणि पोलीस दल सक्षम आहे असा संदेश सर्वत्र जाईल, त्यासाठी आमच्या मोर्चाची दखल घेऊन या मोर्चामध्ये होणाऱ्या सर्व समाज बांधव बंधू भगिनींची दखल घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करून पोलीस प्रशासनाने तातडीनं बकालेला अटक करावी अशी आम्ही कळकळीची विनंती मान्य जिल्हाधिकारी असतील, मान्य आयजी साहेब असतील, पोलीस अधीक्षक असतील, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असतील, गृहसचिव असतील, मान्य गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मान्य राज्यपाल साहेब असतील, यांना करतो आहोत, ते निश्चित यावर दखल घेतील अशी अपेक्षा आहे, पण जर बकालेला तातडीनं अटक झाली नाही तर उद्या समाज मनातला असंतोष मोठ्या प्रमाणात बाहेर येईल आणि या असंतोषामुळे अत्यंत वाईट वातावरण या महाराष्ट्रात निर्माण होईल, म्हणून बकाले प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी नायनाट करण्यासाठी तातडीनं बकालेला टांगाटोली करून अटक झाली पाहिजे आणि चौकात त्याला सांगितलं पाहिजे रामखोर असं कुठल्याही माता भगिनी मला वक्तव्य करशील तर तुझी जीभ हासडली जाईल, म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की या मोर्चाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक चांगला संदेश जावा जेणेकरून अशी करण्याची हिंमत कुणामध्ये येणार नाही। धन्यवाद।